हाय नमस्कार। हा बघा, सकाळपासून जेवण नाही, काय नाही, निवांत बसली इथं। काय करू, एकटंच बसावं वाटायला लागलंय, मनच लागत नाही कुठं। एवढा टाइम झाला तरी ऊन लागत नाही, काय नाही। लय वाटत बर का, आपण इकडं जाओ, आपण तिकडं जाओ, पण कुठं जाणार, लोकांच्या दारात किती दिवस थांबणार। थांबाय बी काय अडचण नाही, कारण मी का ना कुठं पण गेली, माझ्यासारखं काम करायसारखं असलं तर मी करते। पण आता तुम्हाला माहिती आहे की मी पुण्याला गेली होती नंदकड, तेव्हा पण मी कामाला जात होती। सोनीकडे गेली तर पण तिच्याबरोबर कामाला जाते। हां, विषय आला स्वयंपाकाचा, तर कसं असतं माहिती आहे का, त्यांच्या घरातल्या गोष्टी त्यांच्या घरातल्या त्यांची त्यांना माहिती असतं या, आणि सगळीच माणसं सारखी नसतात। आता माझ्या घरी कुणी पण आलं तर माझं तसं काहीच नसतं या, की बाबा हे संपलं ते संपलं, हे कुठं ते कुठं। मला हुडकायला आवडतच नाही, मी हुडकत नाही कुणाच्या घरात कशात काय ठेवलं ते कधीच बघत नाही। आणि माझ्या घरातलं का नाही ते सगळं समोरच असतं या, त्यामुळं का नाही ती हुडकायची गरज पण पडत नाही। त्यामुळं माझ्याकडं कुणी पण आलं की स्वयंपाक पाणी करते ती, आणि मी कुणाच्या इथं गेली का नाही मी काय करत नाही, कारण मला कोण करून पण देत नाही स्वयंपाक हे ते, कारण मी माझ्या घरीच उपाशी मरते। मला धड बसू वाटत नाही, काय नाही, त्यामुळं मला कोण सांगत पण नाही। त्यांना माहिती असतं की मी आजारी असते। पण हे बेवडं लोड नसतं की महागच, लय वाटतं बरं का। आपण ह्याच्याबद्दल काहीच कुणाला सांगायचं नाही, जसं असं त्याच्या मनासारखं राहायचं, त्याच्या मनासारखं जर राहिलं ना लय ओहर करतो ते। त्याच्या मनाला विरुद्ध मी कशामुळे जात नाही, कशामुळे जात नाही, कारण त्याच्या मनाविरुद्ध गेलं मला लावलं हाकलून ते गेलं कुठं बेवडं जाऊन, कुठं पडलं झडलं कुठं काय झालं तर नाचलेला उद्योग। कारण आधीच तर मी सोशल मीडियावर सगळीकडे जाहीर केलेला आहे की त्याजण माझं पटत नाही, मला निघून जावं वाटतं, मला मरून जावं वाटतं या हे दारू पितो, कारण मी हे कटकारस्थानं सांगितलेले अगोदरच। त्या गोष्टींचा परत मला त्रास होणार, कारण लेकरांना बापाची गरज असते ना, बाप पाहिजे असतो। मला बरेच जण म्हणले दे त्याला सोडून, राहतो जे तू एकटे। अशा कित्येक बायका आहेत त्या किती नवऱ्यास सोडून एकट्या लेकर बाळ सांभाळतात, सांभाळतात त्या बाया पण लेकर बाळ सांभाळतात, पण त्या लेकरांना का नाही बापाची पण गरज असते या। दिवसभर काय नाही वाटत, पण रात्रीच्याला सोबत असावंच लागतं। लेकरांना बापाचा पण आधार पाहिजे असतो, बापाची पण गरज आहे लेकरांना, नुसत्या आईचीच नाही। ज्या घरात गडी नसतो ना त्या घराला 17 जण 17 बोट दाखवतात, माझ्या समोरची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगते। नवरा सोडून बाई किती चांगली राहू द्या, कोणसुद्धा तिला चांगलं म्हणत नाही। उद्या भविष्यात बघा, मी आज नवरा सोडून देईन, नवरा सोडून गेले किंवा बघा, आता एक डोळ्यासमोर उदाहरण आणा, कारण मी कधी पण पुढचा विचार करते, मी तात्पुरता विचार कधीच करत नाही। समजा मी जर घर सोडून गेले तर माग माझ्या लेकरांचं काय हाल होत्या, बरं मी लेकरं घेऊन पण घर सोडून गेले तर बाहेर जाणार, एकतर मी आजारी असते, मी करून करून किती काम करणार, त्यात मध्ये रूम भाड्याचं, लेकरं लहानाचे मोठे होणार, त्यांना खायला लागतं, त्यांच्या भूका मोठ्या झालेल्या, भविष्यात त्यांचं लग्न करायचं, त्यांचं शिक्षण आहे। आता आम्ही असतानाच आम्हाला कुणी नाही, आम्हाला म्हणजे मला आणि माझ्या लेकरांना कुणीच नाही, काय करणार, त्याला बापा असून नसल्यासारखंच आहे तो। एकट्या बाईला कोण रूम देणार आहे, उद्या लेकरं भविष्यात लग्न ही ती करायचं, लग्न करायचं म्हणलं तर विचारणार ना लोक, पुरीचा बाप कुठं आहे, काय सांगायचं, पाहुणा रावळा कुठं आहे, कुणाला दाखवायचं, पोराचा आजाजी दाखवा, पुरीची मावशी काका दाखवा, चुलतं मालतं दाखवा, सगळी दाखवा म्हणल्यावर कुठून दाखवायचं।
महत्वाचं का नाही, नातेवाईकांपेक्षा का ना लेकरांना बापाची पण गरज असते, नुसते आईची गरज नाही. नवरा सोडून दे, तुम्ही जे म्हणताय ना ते पण काही चुकीचं नाही, कारण मला तेवढा त्रास होतो, मला झालेला त्रास तुम्हाला बघवत नाही, म्हणून तुम्ही पण तसं म्हणता की दे नवरा सोडून, कवर सहन करते तू तर. मी सहन आज नाही करत, मी सहन लय दिवसापासून करते. म्हणूनच वाटतं की आई बापा असते ना तर 4 दिवस तिथं राहिले असते, आई बापानं विचारलं असतं, ह्याला सांगितलं असतं, मला ठेवून घेतलं असतं, माझी काहीतरी सोय केली असते, आधार दिला असता. इकडून तिकडून मी जाते सुनीकडं, तिकडनं आली मस्त दिवाळीला, मला केलता बरेच जणांना फोन, हे केलता ये दिवाळीला म्हणून, पण नाही गेले मी कुणाकडं म्हणून जाऊ, मी कोणाकडंच दिवाळीला नाही गेली. मला सगळी ये म्हणत होती, जे माझे मानले ती ये म्हणत होती, माझ्या घरातली येत म्हणत होती, पण मला ती चांगलं वाटत नव्हतं, कारण बोलवण्या बोलवण्यात पण का नाही एक फरक असतो, काहीतरी असतं म्हणून माणूस नको म्हणतो. मला कित्येक लोक भेटायचे ना, आज पण भरपूर लोक मदत करतात मला, मी जर मदत मागितली ना भरपूर जण मदत करतात, पण मी मदत कुणाला मागत नाही. मी माझ्या घरात नसलं तर मी दाखवते, मला पैसा कमी पडला मी सांगते, माझ्या लेकरांसाठी मी हे केलं नाही ते केलं नाही, मी नवऱ्याला भांडते तू कामाला जा, मी एक टिकवर बघू, जोपर्यंत होतं तोपर्यंत मी केलं, पण ते ऐकत नाही, तो घर घाण ठेवायचीच भाषा करतो. काय सांगू, घरी किन घाण ठेवील, हे करील ते करेल, असलीच त्याची भाषा असते. म्हणजे त्याच्या पशी राहायची मजबुरी माझी एकच आहे, माझे लेकर, आणि त्याच्या पशी नाही राहायची मजबुरी माझा त्रास, मला जीव होतो ना ती त्रास. बायांना लय सहन करायला लागतं, इतकं सहन करायला लागतं ना, आणि कसं असतं बायांकडे असते पण तेवढी सहनशक्ती पण असते, पण सगळ्याच बायांकडे असते असं नाही, सगळेच नवरे पण त्रास देतात असं नाही. आता असे कित्येक लोक आहेत ते, आहे ते ना, बायकांना सांभाळतात, लेकरांना सांभाळतात. आता मी ह्याला हाकलून लावेल किंवा मी जाईल, ह्यो तर जातच नाही. मी किती वेळा त्याला प्रयत्न केला तू जा आमच्यापासून, मी त्याला कित्येक वेळा त्याच्या भावाकडे सोडून आले पण ते उधळत येतंयच माग. मी लय वेळा प्रयत्न केला की आमचा आम्हाला सुखानं राहू दे, नाही ते ऐकत नाही. आणि तशा माणसाला सांगून तर काय फायदा, नाही का, त्रास करून मी घ्यायचा, उपाशीपोटी मी मरायचं, त्यांचं सगळं बघायचं, यांना काय टेन्शन नाही, कुणाला काय टेन्शन नसतं. जाऊ द्या चला, उन्हात पण बस वाटतं बरं का, जरा बरं वाटतं उन्हात बी, काय एवढी थंडी नाही, पण काय करू घरात गेलं तर करमतच नाही मला. चला बाय, लय मोठा पण व्हिडिओ झाला.